नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। आज तारीख 23/10/2020। आजचा विषय गणित मॅथेमॅटिक्स। मॅथेमॅटिक्स गणित विषयातला प्रकरण नंबर 7 सर्कल। सर्कल्स म्हणजेच वर्तुळ अतिशय महत्त्वाचा भाग आहे, यासाठी आपल्याला आकृती काढणं आवश्यक आहे। आकृती काढण्यासाठी ही एक पट्टी अतिशय महत्त्वाची आहे। या पट्टीवरती खुणा केलेल्या आहेत, अंक आहेत, आणि त्या अंकाच्या वरती लहान आणि मोठ्या रेषा आहेत। आता या ठिकाणी पहिला अंक या ठिकाणी दिलेला आहे 0, म्हणजे शून्य। शून्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15 पंधरापर्यंत अंक लिहिलेले आहेत, म्हणजे 0 ते 1, 1 सेंटीमीटर, 0 ते 2, 2 सेंटीमीटर, 0 ते 3, 3 सेंटीमीटर, असं करत करत ही जी कंपास पेटीतील पट्टी आहे ती पूर्ण 15 सेंटीमीटरची आहे। त्यानंतर 0 पासून 1 पर्यंत लहान रेषा किती आहेत मोजा, 10 रेषा आहेत, अगदी बरोबर आहे। 0 पासून 1 पर्यंत लहान लहान 10 रेषा आहेत, म्हणजे ह्या लहान रेषा आहेत त्या मिलीमीटरच्या खुणा आहेत। म्हणजे 0 पासून 1 पर्यंत म्हणजे 1 सेंटीमीटरमध्ये 10 रेषा आहेत, म्हणजेच 10 मिलीमीटर बरोबर 1 सेंटीमीटर, असं या ठिकाणी खूण आहेत 15। 15 पर्यंत लिहिलेलं आहे म्हणजे अंक, या ठिकाणी लहान खूण आहेत, रेषा आहेत 150, म्हणजेच 150 मिलीमीटरची ही पट्टी आहे, म्हणजेच 15 सेंटीमीटरची ही पट्टी आहे। आता या दोन खुणामध्ये सुद्धा काय आहे, 0 पासून 1 पर्यंत रेषा मोजत असताना 5 नंबरची रेष ही काय आहे, थोडीशी मोठी आहे, म्हणजे या ठिकाणी 0.5 मिलीमीटरची खूण आहे, म्हणजे 5 मिलीमीटर बरोबर 0.5 सेंटीमीटर होत आहे। आता यासाठी आपल्याला ह्या पट्टीचं जसं वाचन करणं महत्त्वाचं आहे वर्तुळ काढण्यासाठी, सर्कल काढण्यासाठी, तसंच दुसरं साहित्य म्हणजे हे एक टोकी कर्कटक, याला आपण कंपास म्हणूया, हे कंपास महत्त्वाचं आहे। या कंपासाचं एक टोक धातूच आहे आणि दुसरं टोक आहे त्या बाजूला ही सस्पेन्सिल ठेवायची आहे। सस्पेन्सिल अशा पद्धतीनं ठेवायची ही दोन रेषा ज्या आहेत त्या समान दिसल्या पाहिजेत, सारख्याच लांबीच्या दिसल्या पाहिजेत, उंचीच्या दिसल्या पाहिजेत। म्हणजे ही आकृती काढत असताना ही टोकं समान आहे का नाही हे बघणं गरजेचं आहे, अशा पद्धतीनं समान टोके पाहिजे। आता आपल्याला या ठिकाणी फळ्यावर लिहिलेलं आहे ड्रॉ सर्कल्स विथ द रेडिंग गिवन बिलो, पुढे दिलेल्या त्रिज्यांची वर्तुळे काढायची आहे। आपल्याला 3 वर्तुळे काढायला सांगितले, 1 म्हणजे 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर। रेडियस म्हणजेच रॅडी, रॅडी मराठीमध्ये त्रिज्या, त्रिज्या या ठिकाणी पी ओ 2 सेंटीमीटर दिलेले आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे 2 सेंटीमीटर त्रिज्या असणारं वर्तुळ काढायचं आहे। हे पाहण्यावरती मी आकृती वर्तुळाची काढलेली आहे आणि या मध्यबिंदूपासून या वर्तुळाच्या कडेला कोणत्याही बिंदूत जी रेष आहे याला म्हणायचं त्रिज्या, म्हणजे ही त्रिज्या किती सेंटीमीटर आहे 2 सेंटीमीटर आहे। आता ही जी त्रिज्या 2 सेंटीमीटरची काढलेली आहे त्यासाठी मी या पट्टीचा उपयोग केलेला आहे आणि या पट्टीवरती 0 ते 2 कुठं लिहिलेलं आहे तेवढंच आपण हे करायचं आहे। पहिलं टोक कुठं घ्यायचं आहे सस्पेन्सिलचं
बघा या ठिकाणी मी 2 सेंटीमीटर बरोबर तयार केलेलं आहे। आता 2 सेंटीमीटर या ठिकाणी शून्यावर घ्यायचं टोक धातूचं आणि दुसरं टोक कुठे घ्यायचं 2 वर घ्यायचं, कारण आपल्याला 2 सेंटीमीटरचं वर्तुळ काढायचं आहे आणि या पद्धतीनं मी हे वर्तुळ काढलेलं आहे। बघा हे आलं 2 सेंटीमीटर असणारी त्रिज्येचं वर्तुळ काढलेलं आहे। आता नेहमी लक्षात ठेवा ही जी त्रिज्या आहे या त्रिज्येचा दुप्पट व्यास असतो। जर ही त्रिज्या 2 सेंटीमीटर आहे तर याचा व्यास डिओमीटर म्हणजे व्यास, व्यास हा किती आहे 4 सेंटीमीटर। जर याची त्रिज्या 2 सेंटीमीटर आहे तर याचा व्यास किती दुप्पट म्हणजे 4 सेंटीमीटर आहे। आणि खालच्या आकृती एक पांढऱ्या वर्तुळाची मी या ठिकाणी 2 रेषा आहेत, परंतु या मध्यबिंदूला कुठेही स्पर्श करत नाही। या रेषेला मी एम एन रेष दिलेली आहे। एम एन म्हणजे कॉर्ड, कॉर्ड म्हणजेच जीवा। अशा पद्धतीनं आपण अनेक वर्तुळ काढू शकता। पहा त्रिज्या किती घेतलेली आहे मी 2 सेंटीमीटर। या त्रिज्येला नाव काय दिलेलं आहे त्रिज्या पीओ। या त्रिज्येला इंग्लिश मध्ये म्हणायचं रेडियस किंवा रॅडी म्हणजे त्रिज्या किती आहे 2 सेंटीमीटर। या त्रिज्येच्या दुप्पट काय आहे व्यास असतो। त्रिज्येच्या दुप्पट व्यास, व्यासाला डायमीटर असे म्हणतात। आणि जर ही 2 सेंटीमीटर त्रिज्या असेल तर याची दुप्पट व्यास म्हणजेच 2 अधिक 2 किंवा 2 गुणिले 2 बरोबर 4 येत आहे। त्यानंतर खाली काढलेले आहे मी तिसरी आकृती वर्तुळाची एम एन हे काय आहे कॉर्ड म्हणजे जीवा। या पद्धतीनं तुम्ही पुढच्या आकृत्या काढा। ओके, धन्यवाद।